नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान बाळाचं वजन उत्तम वाढण्यासाठी, बुद्धिमत्ता वाढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, बाळ तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी बऱ्याचशा रेसिपी आपण यापूर्वी चॅनलवरती पाहिलेल्या आहेत. आज आपण लहान बाळ गुटगुटीत, बुद्धिमान आणि तंदुरुस्त होण्यासाठी सात चविष्ट आणि पौष्टिक असे, त्यासोबतच झटपट तयार होणारे पदार्थांवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीजला सुरुवात करूया. पहिला आहे फळांची ज्यूस. फळं ही लहान मुलांना खूप पौष्टिक असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यातली त्यात चिक्कू, केळी, सफरचंद ही फळं बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आज आपण चिक्कू आणि सफरचंदाचा ज्यूस बनवूया. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये केळीही घालू शकता, त्यामुळेही याची पौष्टिकता आणखीन वाढेल. त्यासाठी मी चिक्कूचा घर काढून घेते आणि सफरचंदाचेही बी काढून छोटे छोटे तुकडे काढून करून घेणार आहे. आता आपण हे फळांचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता फळं आपली छान वाटून झालेली आहेत, त्याच्यामध्ये आपण दुधाची साय घालूया. दुधाची साय बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. यासोबतच तुम्ही याच्यामध्ये खजूर, ड्रायफ्रूट पावडर हेही घालू शकता. आता दुधाची साय आणि दूध घालून मी याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. याचा फळाचा छान असं ज्यूस तयार झालेला आहे. फळांचे ज्यूस मुलांना देताना दुधामध्ये बनवत असाल तर ते फ्रेशली प्रिपेअर्ड द्या, म्हणजे बनवल्यानंतर लगेच मुलांना द्या. म्हणजे मुलाला, लहान मुलांना त्याचा फायदा होईल आणि चवीलाही उत्तम लागतील. एक वर्षाच्या आतील बाळाला आपण वेगळ्या पद्धतीने मीठ किंवा साखर देऊ शकत नाही. अशावेळी लहान मुलांना देण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. याला चव अगदी उत्तम येते, बाळाचं वजन खूप छान वाढतं. तर अशा प्रकारचा फळाचा ज्यूस तुम्ही बाळाला करून देत असाल तर काहीच दिवसात बाळ अगदी गुटगुटीत दिसायला सुरुवात होईल. दुसरा पदार्थ आहे दूध आणि पोळी. दूध आणि पोळी जर तुम्ही योग्य पद्धतीने बाळाला देत असाल तर बाळाचं वजन खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. त्यासाठी बाळाची जशी भूक असेल तशी ताजी बनवलेली पोळी घ्या. त्या पोळीचे छोटे छोटे तुकडे करून आपण बाउलमध्ये घालून घेऊया. बाळ 8 महिन्याचं झाल्यानंतर अशा पद्धतीने बाळाला दूध पोळी तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर घालून घेते. त्यानंतर मी खजूरचे छोटे छोटे तुकडे करून घेते, ते मी बी काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण दुधावरची साय घालूया. दुधाची साय ही बाळाचं वजन वाढण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्याच्यामध्ये मी थोडासा गुळही घालून घेतलेला आहे. गुळ हा आयरनचा खूप चांगला स्रोत असतो, त्यामुळे लहान मुलांना याचा फायदा होतो. आता दुधाची साय आणि दुधामध्ये मी ही पोळी 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर ही पोळी छान मुरली जाते, यातील खजूर ही मुरलं जातं, ड्रायफ्रूट छान भिजले जातात, ड्रायफ्रूट पावडर भिजली जाते. आणि त्यानंतर आपण ही या मेशर बाउलमध्ये मेश करून घेऊया. बाळाला पोळी आणि दूध मिक्सरमध्ये काढून देण्यापेक्षा अशा पद्धतीने चुरून द्या, म्हणजे लहान बाळाला ते चावण्याचीही सवय लागेल. आणि अशा पद्धतीने खजूर, दुधाची साय, ड्रायफ्रूट पावडर घालून, गुळ घालून तुम्ही बाळाला दूध पोळी देत असाल तर बाळाचं वजन निश्चितच लवकर वाढायला मदत होईल आणि अगदी हेल्दी वेट गेन होण्यासाठी हा पदार्थ बाळाला खूप चांगला आहे. बाळाला हे आपण मॅश करून दिल्यामुळे याचं पचनही छान होतं. तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार बाळाला जसं हवं असेल तसं हे घट्ट किंवा पातळ करून अशी दूधपोळी बाळाला नक्की द्या. तिसरा पदार्थ आहे डाळ आणि पालकाची खिचडी. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून घेते. त्याच्यावरती आपण जिरे, मोहरी, दालचिनी आणि तमालपत्राची फोडणी करून घेणार आहोत. त्यामध्ये मी थोडीशी धणेजिरे पूड आणि हळद घालते आणि त्यानंतर मी इथे पालकाचा रस घालून घेते. हा पालक मी स्वच्छ धुवून मिक्सरला छान बारीक वाटून घेतला होता. आता त्याच्यामध्ये आपण घरी शिजलेला भात आणि डाळ घालून घेऊया. याच्याऐवजी तुम्ही रवा देखील याच्यामध्ये घालू शकता किंवा घरी बनवलेलं सॅरेलॅक घालत असाल तरीही हा छान पदार्थ होतो. आता आपण डाळ खिचडी बनवतो आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ घातलेला आहे. ते दोन्ही घरी शिजलेलं असल्यामुळं अगदी झटपट ही खिचडी तयार होते. डाळ आणि पालकाची चव खूप छान येते. बाळाला हिमोग्लोबिन याच्यातून खूप चांगलं मिळतं. पालक हा कॅल्शियम, आयर्न, फायबरचा खूप चांगला स्रोत असतो, त्यामुळे बाळाचं पचन सुधारण्यासाठी, त्यानंतर बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी, रक्तवाढीसाठी ही रेसिपी खूप चांगली आहे. बाळाला अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी आणि आपल्याच स्वयंपाकात असणारी अशी डाळ पालक खिचडी तयार करून द्या. बाळ अगदी लहान असेल, 6 महिन्याचं असेल, तर त्यावेळी बाळाला ही खिचडी मिक्सरमध्ये घालून द्या आणि तमालपत्र आणि
तमालपत्र आणि दालचिनी न घालता द्या. चौथा पदार्थ आहे नाचणीची खीर. त्या ठिकाणी यासाठी मी पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालून ते उकळून घेणार आहे. त्यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे. लहान बाळाला साखर न देता गूळ जर तुम्ही देत असाल तर त्याचे खूप चांगले फायदे बाळाला होतात. हे मी घरी बनवलेलं नाचणीसत्व आहे. नाचणीसत्व घरी कसं बनवू शकता याबद्दलही व्हिडिओ चॅनलवरती आहे. आता हे नाचणीसत्व मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि त्याची एकही गुठळी राहणार नाही. अशा पद्धतीने हे नाचणीसत्व पाण्यामध्ये मिसळून घ्या. लहान मुलांना नाचणी ही कॅल्शियम आयर्नचा खूप चांगला स्रोत आहे. नाचणी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात अशी नाचणीची खीर बाळाला आवर्जून द्या. बाळाचं वजन उत्तम वाढण्यासाठी पचन सहज होण्यासाठी नाचणी खूप उपयुक्त ठरते. आता आपण ही पे जे तयार केलेलं मिश्रण होतं ते उकळत्या पाण्यामध्ये टाकल्याबरोबर पाणी अगदी छान हे आळून आलेलं आहे, लवकर घट्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट पावडर घालून घेते. त्यानंतर थोडीशी चॉकलेट पावडर घालते म्हणजे याला आणखीन छान चव येईल. चॉकलेट हे देखील लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतं. जर तुम्ही अशा पद्धतीने बाळाला नाचणीची खीर तयार करून देत असाल तर लहान मुलांचं उत्तम वजन वाढतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते, बौद्धिक क्षमता वाढायला मदत होते, तसेच बाळालाही सहज पचते आणि खूप आवडते. त्यामुळे मुलं हे आवडीनेही खातात. लहान मुलांची भूक वाढवण्यासाठीही हा खूप चांगला पर्याय आहे. आता ही नाचणीची खीर व्यवस्थित शिजून झालेली आहे. आपण कोमट असताना ही बाळाला सर्व करू शकता. बाळासाठी खूप पौष्टिक अशी नाचणीची खीर तयार आहे. त्यानंतर पाचवा सर्विंगसाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूपही घालू शकता. पाचवा पदार्थ आहे बटाट्याची खीर. आपण दररोज जे डाळ भाताचं कुकर लावतो त्यामध्येच मी बटाटा शिजवून घेतलेला आहे. आता शिजलेला बटाटा मी व्यवस्थित सोलून घेऊन तो मिक्सरच्या भांड्याला त्याची छान प्युरी तयार करून घेणार आहे. प्युरी एकदम छान तयार झालेली आहे. आता मी खीर तयार करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तूप घालते आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ घालून घेणार आहे आणि आपण तयार केलेली बटाट्याची प्युरी त्याच्यामध्ये घालून घेते. बटाटा हा आयर्न, फॉस्फरस, झिंकचा खूप चांगला स्रोत असतो. लहान मुलांची बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, बाळाचं पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर आणि 2 चमचे गरा घातलेला आहे आणि आता आपण हा रवा शिजेपर्यंत ही खीर अगदी 3 ते 4 मिनिट शिजवून घेणार आहोत. हा पदार्थ 6 महिन्याच्या बाळालाही तुम्ही देऊ शकता. पचनास अत्यंत हलका असतो. त्वचेला पोषण देण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी हा पदार्थ खूप उपयोगी आहे. बाळाचं पचन सुधारण्यासाठी, बाळाची भूक वाढण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे. असा बटाट्याचा शिरा तुम्ही बाळाला देत असाल तर वजन निश्चितच वाढेल. 6वा पदार्थ आहे खसखशीची खीर. खसखस हा धातू पोषणासाठी खूप उपयुक्त असतो. त्यासाठी मी हे खसखस आणि 5 ते 6 बदाम आणि 2 अक्रोड पाण्यामध्ये भिजत घालून घेणार आहे. हे मी स्वच्छ धुवून भिजत घातलेलं आहे आणि साधारण 4 तासापर्यंत आपण हे भिजत ठेवणार आहोत. आता खसखस व्यवस्थित भिजल्यानंतर आपण खीर तयार करायला घेऊया. त्यासाठी मी पॅन पातेल्यामध्ये पाणी घालून घेते आणि हे तयार खसखस आणि बदाम सोलून आपण ते मिक्सरला छान वाटून घेऊया. त्यामध्ये मी थोडेसे खजूरही घालून घेणार आहे. त्यामुळे ही बाळाचं वजन उत्तम वाढायला मदत होते. खसखस ही पचनास खूप उपयुक्त असते. बाळाचं वजन उत्तम वाढवते, बद्धकोष्ठता कमी करते, पोटातील जंत कमी करण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी, बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी अशा पद्धतीची खसखस, बदाम आणि खजूर घालून तुम्ही खीर तयार करून बाळाला देऊ शकता. लहान बाळासाठी ही खूप उपयुक्त आहे. आता खसखस आपण भिजत घातल्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही खीर व्यवस्थित तयार होते आणि सर्विंगच्या वेळी याच्यामध्ये थोडंसं तूप घालून तुम्ही ही बाळाला सर्व करू शकता. जर बाळाला आणखीनही गोड हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं गूळ घाला. गूळ हा थंड असताना घाला म्हणजे बाळा खीर फाटली जाणार नाही. 7वा पदार्थ आहे रवा आणि सफरचंदाची खीर. खीर तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मॅश केलेलं खजूर घालणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेली आहे ड्रायफ्रूट पावडर. ही ड्रायफ्रूट पावडर कशी तयार करायची याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. आता याच्यामध्ये मी बाळाच्या भूकेनुसार तुम्ही सफरचंद घ्या. आता मी इथे माझा मुलगा मोठा आहे त्यामुळे मी आता 1 पूर्ण सफरचंद किसून घेतलेला आहे. बाळ लहान असेल तर 1/2 किंवा 1/2 सफरचंद तुम्ही घेऊ शकता. किसलेला सफरचंद आपण याला तुपावरती थोडीशी वाफ काढून घेऊया म्हणजे सफरचंद लगेच शिजला जाईल.
सफरचंद हा लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतो. ॲपल अ डे गिव्स डॉक्टर अवे असं म्हटलं जातं. त्यामुळे बाळाला आहारात सफरचंद देत असाल तर बाळाची रोगप्रतिकार शक्ती उत्तम वाढते, वजन छान वाढतं, बाळाची बौद्धिक क्षमता वाढायला मदत होते, बाळाच्या त्वचेला तजेला येतो, बद्धकोष्ठता कमी होते. त्यामुळे बाळाला आहारात सफरचंद आवर्जून दिला जातो. तसेच हा पचनास हलका आहे, पचन सुधारण्यासाठीही मदत करतं. आता सफरचंद छान शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण चवीसाठी आणखीन थोडीशी जायफळ वेलची पूड घालूया. रव्याच्या ऐवजी तुम्ही घरी बनवलेलं सारेलाखी याच्यामध्ये घालू शकता, किंवा तांदळाची पिठी घालू शकता, गव्हाचं पीठ घालू शकता, जो पदार्थ तुम्हाला हवा असेल, किंवा नाचणीसत्व घालू शकता. आता ही आपली खीर छान शिजून झालेली आहे. बाळाला जसं आवडत असेल घट्ट किंवा पातळ त्यानुसार हे बाळाला तयार करून तुम्ही देऊ शकता. अशी ही छान सफरचंदाची खीर तयार झालेली आहे. बाळाला असे जर तुम्ही वेगवेगळे पदार्थ आठवड्याभर देत राहाल तर बाळाचं नक्कीच वजन लवकर वाढेल, बाळ तंदुरुस्त व्हायला, गुटगुटीत व्हायला मदत होईल, सोबतच बाळाची बौद्धिक क्षमता वाढेल, पचन सुधारण्यासही मदत होईल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की हिवाळ्यात उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळाची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान मुलांसाठी भरपूर सारे चविष्ट पदार्थ, याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा. थँक्यू.